आपला देश हिंदुस्तान एका संस्कृतीचा अभिमान बाळगणारा हिंदुस्तान, ज्या महिला तिचे महिलांचा सन्मान केला जातोय, नारी पूजक, त्या देशामध्ये दोन महिलांना विवस्त्र करून तरुण मुले तिना पळवत आहेत, हा संबंध देशाला लागलेला कलंक आहे, संस्कृतीवर आलेला कलंक आहे। आणि वाईट कशाचं सगळ्यात वाईट वाटत असेल तर देशाचे पंतप्रधान इतकी मोठी घटना घडल्यानंतर जगभर फिरत आहेत, निरो फिडल वाजवतो ना, रोम वॉज बर्निंग एंड निरो वॉज फिडलिंग, तसं फिडल वाजवत होते, 150-200 माणसं मेली, तोंडातून ब्र नाही काढला बरं, ना राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला, ना राष्ट्रपतीची राजवट लागू केली। अन्य राज्यात एवढं घडलं असतं तर भारतीय जनता पार्टीने देशात काहूर माजवलं असतं, राष्ट्रपती राजवट लागायला सांगितली, इतकी खाडीरडी राजनीती राजकारण करणारा पक्ष आणि त्यांच्यासोबत आम्ही होतो, याचं खूप 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 असं अंतर्मुख झालं तर वाईट वाटतं की इतकं तुम्ही संस्कृतीहीन पण झालात, संवेदनाहीन झालात। 100-150 तुम्हाला माननीय सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली, त्यानंतर माननीय पंतप्रधानांचं तोंड उघडलं, तेही बाहेर लोकसभेचं अधिवेशन चालू आहे बरं, तिथे विरोधी पक्ष, त्याला विरोधी पक्ष म्हणायचं का, देशहिताचा पक्ष येतो की जो मागणी करतोय की बाबा रे ताबडतोब याची चर्चा करूया, चर्चाच करू द्यायची नाही, पळवाटा काढायचा। कालचं तुम्ही पाहिलं असेल, 2 नंतर कसे तालिका सभापती आले आणि 2 मिनिटात संपून गेले, तर ते सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्यांना नको आहे ते, हिडेन बरोबर काय झालं, तेव्हाही पळवाट काढली ना। आता बरोबर अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अदानींचं स्टेटमेंट येतं, किती रे तुम्ही मीडियावाले पण असे वाकून जाणार आहात मला माहिती नाही, मणिपूरमध्ये खूप वाईट आहे सांगतो मला, मी प्रचंड राग आहे, चीड आहे, दुःख आहे, वेदना आहे, हा हिंदुस्तान आहे, त्या हिंदुस्तान मधले राज्य आहे मणिपूर, त्या राज्यामध्ये माझ्या महिलांवर अशा पद्धतीचा अत्याचार होत असताना अब गोविंदा नाही आएंगे असं जे माननीय गिरीश कुबेरजी म्हणाल तसं आहे, कोण येणार तुमच्या संरक्षणाला, द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना तेव्हा होते बरं, आता कोणीच नाही आहे। तुम्हाला एक महत्त्वाची माहिती समोर येते, ज्या महिलेची धिंड काढली त्यापैकी तिचे पती हे माजी सैनिक आहेत, त्यांनी कारगिलमध्ये लढले, श्रीलंके समितीवर लढले आणि मी माझ्या कुटुंबाला वाचू शकलो नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। खूपच दुःख देणारी गोष्ट आहे, काय करतोय आपण, कसलं राजकारण आहे आमचं, सारी आणणारी आहे असलं राजकारण करतो आपण, अशी माहिती जर येत असेल तर कुठे नेऊन ठेवलाय देश माझा, रोज तो मीडिया त्यांचा सोशल मीडिया, सुशिक्षित माणसं सुसंस्कृत नाही बरं का, सुशिक्षित, रोज द्वेष पैदा करणं, द्वेष निर्माण करणं, घृणा निर्माण करणं, असले व्हिडिओ टाकत राहतात रोज, महिलांवरचे अत्याचार बरं नाही करत बरं, शेतकऱ्यांच्या अन्यायावर बरं नाही करत, महागाईवर बरं करत नाही, सिलेंडर घेऊन नाचणाऱ्या बायका गायब आहेत बरं, बेरोजगार वणवण भर फिरतोय आणि आम्ही फक्त आकडे फेकतोय लोकांच्या तोंडावर, 150 माणसं मेली, तो त्यांचा सोशल मीडिया आहे ना, पहिला बंद करा, देशात घृणा निर्माण करणारा त्याची पैदावास ही, तुम्ही धर्माच्या जातीच्या प्रांताच्या आधारावर घृणा निर्माण करता, तिरस्कार निर्माण करता, त्याची ही पैदावास आहे, ती तुम्हीच बीज त्याची बीज रोवलीत बरं, भारतीय जनता पार्टी द्वेषाची बीज रोवणारी ह्या देशातील पार्टी, आणि म्हणून तुम्ही आता सांगितलं मी अतिशय डिस्टर्ब आहे संदर्भात। काल सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर अतुल भातकळकरांनी ट्विट केलं, त्यांनी म्हटलं की जर सर्वोच्च न्यायालय देश चालवणार असेल तर मग संसद कशाला हवी, तर निवडणुकच कशाला घ्यायचा, जनाची नाही मनाची जनता, खरं तर ह्या माणसावर मी बोलू इच्छित नाही, भ्रष्ट विचारांची भ्रष्ट माणसं, जनाची नाही मनाची लाज सोडणारी आणि आयुष्यभर सत्ता कारण, सत्ता सत्ता सत्ता, त्यासाठी लॉटरी आणि अशी ज्याला काय पार्टी विथ डिफरन्स, येस यू आर अ पार्टी विथ डिफरन्स, भ्रष्टाचाऱ्यांना स्वच्छ करून आपल्यामध्ये आणणारी ही पार्टी, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, आणि फालतू माणसाचं मला विचारायचं नाही, मी हा शब्द वापरतो, कुठल्याही फालतू माणसाचं नाव घेऊन मला प्रश्न नाही विचारायचं।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.